हेलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। आज मैं बच्चा कंपनी करता खास एक रेसिपी आणली आहे। ती आहे ओरिओ शेक, ओरिओ मिल्क शेक। त्याच्याकरता आपल्याला लागणार आहे एक कॅडबरी चॉकलेट, एक मोठा चमचा साखर, एक ग्लास दूध, ह्याच्यात चाय सकट मी दूध घेतलंय, आणि एक ओरिओ बिस्किट। हे जे आपण ओरिओ बिस्किटचं पाकिट घेतलंय, मी जे तुम्हाला आता दाखवलं, त्याच्यात साधारण 5 बिस्किटं येतात। त्या 5 बिस्किटांमधलं 4 मी मिल्कशेक करता यूज करणार आहे, आणि एक वर डेकोरेशन करता। ह्याच्यात तुम्ही आईस्क्रीम पण यूज करू शकता। मी आईस्क्रीम नाही घातले कारण लहान मुलांना काय काय वेळेला सहन नाही होत। आईस्क्रीम घेताना तुम्ही चॉकलेट आईस्क्रीम किंवा व्हॅनिला आईस्क्रीम घाला, खूप छान लागतं। पण मी विदाऊट आईस्क्रीम बनवते। हे सगळं साहित्य मी आता मिक्सर जारमध्ये ॲड करते आणि आपण ह्याला ग्राइंड करून घेऊयात। हे बघा, हे एक ग्लास दूध घातलंय। एकदम थंड दूध घेतलंय मी, म्हणजे बर्फ घालायची गरज नाही आहे। लहान मुलांना बर्फ काय काय वेळेला सहन नाही होत। हे बिस्किट असे तोडून घालू। क्रीम सकटच घाला म्हणून मी साखर कमी ॲड केली आहे। हे बघा, आता आपण साखर घालूयात। हे बघा फ्रेंड्स, आपलं सिंपल एकदम टेस्टी असं मिल्कशेक, ओरिओ मिल्कशेक रेडी आहे। हे मुलांना खूप आवडेल कारण ओरिओ बिस्किट पण मुलांना आवडतात, कॅडबरी पण आवडते। मी जी कॅडबरी घेतली होती ती अर्धी मी मिल्कशेक करताना घातली आणि अर्धी मी डेकोरेशन करता वापरली। त्याच्यात तुम्ही लिक्विड चॉकलेट पण यूज करू शकता। मी आता फक्त कॅडबरी यूज केली। हे नक्की ट्राय करा फ्रेंड्स, लहान मुलांना तर खूप आवडणार आहे। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जास्त जास्त कमेंट करून मला सांगा सगळ्यांनी।